नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आपल्याकडे एम पी एस सीशी रिलेटेड एक नवीन न्यूज आलेली आहे आणि ही न्यूज मी तुम्हाला समजून सांगतो बघा तर सर्वात आधी हेडिंग बघा आयोगाकडून संधीची मर्यादा आणि अपुरे मागणीपत्रक तुम्हाला माहिती आहे की आयोगाची ॲडवर्टाइजमेंट आलेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची आणि त्यामध्ये मागणीपत्रक न मिळाल्यामुळे फक्त आणि फक्त आठ संवर्गाच्या जागा काढलेल्या आहे आणि त्यामुळे फक्त एकशे एकसठ जागा या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आयोगाने काढलेल्या आहेत ठीक आहे आणि यामुळे उमेदवार जे आहे ते दुहेरी कोंडीमध्ये अडकले असल्याची जी आहे ही बातमी आलेली आहे ठीक आहे तर बघा मी तुम्हाला संपूर्ण न्यूज समजून सांगतो तर हे बघा यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की गेल्या तीन वर्षामध्ये राज्य सरकारकडून उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस उपअधीक्षक आणि इतर गट अ पदांचे सर्वसमावेशक मागणी मागणीपत्र देण्यात आलेले नाही ठीक आहे मागच्या तीन वर्षापासून डेप्युटी कलेक्टर तहसीलदार डी वाय एस पी हे जे गट अ ची पदे आहे या गट अ च्या पदांसाठी मागणीपत्रक देण्यात आलेले नाही आहे ठीक आहे आणि त्यामुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा ही पदे त्यांना मिळत नाही तुम्हाला माहिती असेल यावर्षी राज्यसेवाचा जो टॉपर आलेला आहे त्या टॉपरलासुद्धा डेप्युटी कलेक्टर हे पद मिळणार नाही हा व्यक्ती टॉपर असूनसुद्धा डेप्युटी कलेक्टर बनू शकत नाही कारण त्या परीक्षेमध्ये डेप्युटी कलेक्टर हे पद नव्हते ठीक आहे आणि त्यामुळे बघा पुन्हा नवीन जाहिरातीची वाट जी आहे अशा विद्यार्थ्यांना बघावी लागते टॉपर असूनसुद्धा परीक्षा पास होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीची परीक्षा जी आहे ती द्यावी लागत असते ठीक आहे आणि अशा या दुहेरी कोंडीमध्ये विद्यार्थी जे आहे ते अडकलेले आहे अशी हे न्यूज आहे ठीक आहे यामध्ये बघा विद्यार्थी काय म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा दरवर्षी सर्वसमावेशक मागणीपत्र न आल्याने उमेदवारांचे फक्त वर्ष आणि संधी वाया जात असते तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये किंवा एम पी एस सीच्या सर्वच परीक्षेमध्ये आता संधींची अट टाकण्यात आलेली आहे ठीक आहे सहा संधी नऊ संधी असे जे आहे हे संधीची जे अट आहे ती टाकण्यात आलेली आहे आणि संधींची मर्यादा असल्याकारणाने आणि डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार अशी जी पदे आहे ती भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे जे संधी आहे ते संधी वाया जात असते आणि एखाद्या ते विद्यार्थ्याने जर परीक्षा स्किप केली तर त्याचे वर्षे वाया जात असते ठीक आहे तर ही जी आहे ही ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे बघा ठीक आहे आता सेकंड पॉईंट बघा तेच तेच उमेदवार परत परत परीक्षा देत असल्याने नवीन उमेदवारांना संधी मिळत नाही ओके तिसरा पॉईंट बघा राज्यसेवा दोन हजार बावीस परीक्षेच्या जाहिरातीत महिला व बालविकास अधिकारी विभागाच्या एकशे सोळा जागा असून उरलेल्या जे सात उरलेले जे सात संवर्ग आहेत त्यांच्या फक्त पंचेचाळीस जागा आहेत ठीक आहे तर बघा हे जे सी डी पी यूची जे पदे आहे महिला आणि बालविकास विभागाची जी पदे आहे ती पहिल्यांदा भरल्या जात आहे आणि एकशे एकसष्ट जागांपैकी एकशे सोळा जागा या पहिल्यांदा भरल्या जाणाऱ्या पदांसाठी आहे तुम्हीच विचार करा जर सी डी पी यूची पदे भरल्या गेली नसती यावर्षी जर सी डी पी यूची पदे भरल्या गेली नसती तर फक्त आणि फक्त पंचेचाळीस जागांसाठी यांनी जे जा आहे परीक्षा जे आहे घोषित केली थी। असती ठीक आहे कारण बघा बालविकास विभागाची जी पदे आहे ते फर्स्ट टाईम आयोगातर्फे भरल्या जात आहे ठीक आहे आणि त्यांचीच पदे एकशे सोळा आहे एकशे एकसष्ट पैकी ओके हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट पॉईंट बघा तब्बल चोवीस संवर्गांचे मागणीपत्र अद्यापही देण्यात आलेले नाही आहे ओके मागच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला हे गोष्ट सांगितलेली होती नेक्स्ट पॉईंट बघा तीन वर्षी उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदांचे मागणीपत्र न आल्याने राज्यात पहिल्या येणाऱ्या उमेदवारासह परत परीक्षा देण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर डेप्युटी कलेक्टर बनायचे असेल आणि त्या पदात आणि ते जे पद आहे ते जाहिरातीमध्ये दिलेलं नाही आणि समजा तो विद्यार्थी पास झाला टॉपरही आला तरीसुद्धा त्याला सर्वोच्च पद मिळणार नाही आणि सर्वोच्च पद जे असते ते डेप्युटी कलेक्टरचे असते म्हणून ते सर्वोच्च पद मिळवण्याकरिता त्या ते विद्यार्थ्याला पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते ठीक आहे तर हे जे आहे हे आणखी एक जे आहे खूप मोठी प्रॉब्लेम आहे ओके नेक्स्ट पॉईंट बघा महसूल पोलीस ग्रामविकास आणि इतर एकवीस विभागांकडून शून्य जागांचे मागणीपत्रक देण्यात आलेले आहे ओके okay, नेक्स्ट पॉईंट बघा राज्यात दोन लाख पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते तरी केवळ एकशे एकसष्ट जागांची भरती जे आहे जे आहे भरवल्या जात आहे अशी जे आहे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे ओके okay, आता बघा नेक्स्ट पॉईंट बघा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि ज्याप्रमाणे दरवर्षी आय एस आय पी एस आय ए पी एस या सर्वोच्च पदांची जाहिरात प्रसिद्ध केल्या आए जाते यू पी एस सी ज्याप्रमाणे आय ए एस आय पी एस आणि आय ए पी एस पदांची जाहिरात प्रत्येक वर्षी काढते तशीच गट अ च्या जा पदांची जाहिरात एम पी एस सीने प्रत्येक वर्षी काढावी अशी मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत ठीक आहे है? तर बघा ही एक महत्त्वाची न्यूज होती या न्यूजमधील जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे याशिवाय बघा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद